प्रकाश थोरात. नमस्कार. यवतमाळवरून आलो. हां. मला जवळपास माझं एज आहे 43. 2022 बीपीची गोळी सुरू झाली. 2010 माझे वडील डायलिसिसवर होते, मरण पावले. फक्त 3 झाले, म्हणजे 2 झाले बीपीची गोळी सुरू होती. माझ्याकडे फाईलीचा गठ्ठा एवढा झाला सर. ट्रीटमेंट करू. तुमची ट्रीटमेंट मी 18 नोव्हेंबरला औषध घेतली मॅडमपासून. औषध घेतली आणि सुरू करतो म्हटलं. मॅडमनं सांगलं नॉनव्हेज खायचं नाही म्हणे काहीच. मी म्हटलं मॅडम नॉनव्हेज काहीच नाही सांगितलं म्हटलं, जेव्हा होईल तेव्हा करू म्हटलं. औषध घेऊन गेलो, 1 औषध घेतलीच नाही सर. नंतर माझंवालं एकाएकी क्रिएटिन 2 तर मग मॅडमला मी फोन करून विचारलं. मॅडम म्हटलं क्रिएटिन 2 आहे म्हटलं. मॅडम म्हणे औषध चालू करा म्हणे तुम्ही म्हणे. त्यांनी अँटीबायोटिक दिले होते सर, ते जवळपास ते 20 अँटीबायोटिक होते सर. 2100 रुपयाच्या 20 अँटीबायोटिक होते त्या. ते 10 घेतले. माझं क्रिएटिन होतं 1.67. त्या 10 अँटीबायोटिकनं माझं क्रिएटिन 1.63 आलं. त्याच्यानंतर मग मी मॅडमची औषधी चालू करून दिली. मनानच मॅडमची तब्येत नव्हती तेव्हा बरोबर, मीच चालू करून दिली. 25 माझंवालं क्रिएटिन 1.08 आलं सर. नॉर्मल 25 आलं सर. मी ट्रीटमेंट इथून घेतली, रिपोर्ट येऊन मॅडमला काढले. चांगली गोष्ट. त्याच्यानंतर मग मॅडमला दाखवलं तर तुम्ही म्हणे लवकर क्युअर होता म्हणे, टेन्शन काही घेऊ नका म्हणे आणि औषध चालू द्या म्हणे. तर असा रिझल्ट आहे सर माझावाला. छान, चांगली गोष्ट आहे. या आजाराबद्दल मी एक माहिती सांगू इच्छितो आपल्याला, बऱ्याच लोकांना गैरसमज आहे. आणखी एक विचारायचं होतं, माझी फॅमिली हिस्ट्री असू शकते का? फॅमिली हिस्ट्री पण असू शकते. किडनीच्या आजारामध्ये, कॅन्सरमध्ये, लिव्हरच्या आजारामध्ये काही लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्री असू शकते, तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे. औषधं जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत तुम्ही घ्यायला पाहिजे आणि आहार विहार चांगला ठेवायला पाहिजे. रोज 1.5 तास व्यायाम करायला पाहिजे. सर मी 2 कंटिन्यू शरीराला देतो. चांगली गोष्ट. 1 चालतो, 15 अनुलोम विलोम, 15 कपालभाती आणि 1/2 ध्यान करतो सर. खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. व्यायाम हे मस्त आहे. एवढं करून माझ्याकडे फाईलीचा एवढा गठ्ठा जमा झाला. एवढं करून झोपीची गोळी घ्यावंच लागे. सरांचं औषध घेत आहे तोपासून झोपीची गोळीची आवश्यकता नाही. फक्त नेप्रोसेव नावाची एक गोळी सुरू आहे आणि ती पण बंद करून टाका. ॲलोपॅथीचं काही घ्यायची गरज नाही. फक्त अँटी हायपरटेन्सिव्हच्या ज्या काही गोळ्या असतील म्हणजे ब्लड प्रेशरसाठीच्या, तेवढंच काही काळ घ्यायला लागेल. एकदा सगळे रिपोर्ट नॉर्मल आले की ते पण बंद होऊन जाईल तुमचं. कोणत्याही प्रकारचं ॲलोपॅथी घ्यायची गरज नसते. आपली पर्यायी उपचार पद्धती आहे हा आमचा दावा आहे. कारण आमच्याकडे या आजाराच्या बद्दल जर बोलायचं झालं तर साधारणपणे 7 क्रिएटिन झालं लोकांना डायलिस करायला सांगितलं जातं. माझ्याकडे जवळपास 20-21 असे पेशंट आहेत की ज्यांना 20 डायलिस करायला सांगितलं, आज तक करायला लागलेलं नाही. किंवा 20 नाही ते किडनी डायलिस करायला सांगितलेले पेशंट तर 26-27 आहेत. आणि 20-21 असे पेशंट आहेत की जे डायलिस करत होते, आमच्याकडे आल्यानंतर त्यांचं डायलिसिस बंद झालं. साधारणपणे 3 ते रिपोर्ट 3 ते 6 रिपोर्ट कमी यायला सुरुवात होते. क्रिएटिन येतो आहे, लोकांचा नॉर्मल आहे. थोडंसं डाएट आणि रेग्युलर एक्झरसाईज जर केली तर लोकांना 20-20 डायलिस फ्री लाईफ आपण देऊ शकलेलो आहे. असे अनेक पेशंट भारतामध्ये आणि जगभरामध्ये पण आपल्याकडे आहेत. फक्त आमच्या सल्ल्यानं जाणं ही गरजेची गोष्ट आहे. धन्यवाद.